नमस्कार, मी अनिता, अनिताज किचन अँड गार्डन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. कसे आहात आपण सगळे? आशा करते की आपण सगळे स्वस्थ असाल, मस्त असाल, यूट्यूब पाहण्यात व्यस्त असाल. तर आज आपण जाणार आहोत आमच्या बागेमध्ये. इथे करवंदाचं झाड आहे, तर ते करवंद आपण काढणार आहोत. तर करवंद फार आवडतात मुलांना, तर मुलं आता आलेली आहेत, तर म्हणाय चला आपण करवंद काढूया. तर आता करवंद काढण्यासाठी आम्ही आमच्या बागेत जाणार आहोत. चला तर मग करवंद काढायला. वाव, हे बघा, हे बघा, चिंक आलेला आहे. हा देवी आहे, हे बघा, इथे कच्च आहे, हे हे कच्ची आहे तशी. हे बघा, इथे पण आहे पिकलेली, हे बघा, हे बघा, हे बघा कच्ची, हे बघा कच्ची, हे बघा इथे कच्ची. वाव, चला पिकलेली काढूया, कच्ची काढूया. हे घ्या, इकडे दाखव. अरे वा, हिरव्याच्या सागर घ्यायची जाते दिप्याना पानामध्ये डिंक. आजोबा दाखव, आजोबा दाखव, हे आजोबा इकडे, आजोबा दाखव, आजोबा दाखव. अरे वा, छान छान. धावता बिवताना करा सगळी पोरं. दाखव, दाखव. आपण आता किचन मध्ये आलेलो आहोत आणि ही एवढी करवंद आता कच्ची आम्ही घेतलेली आहेत. याचं आपण आता छान असं लोणचं बनवूया. चला तर मग, तर ही कच्ची करवंद आहे, तर मी ही मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतली, त्यामुळे ह्याचा चीक पूर्णपणे निघून जातो. चला आपण आता ह्याचे दोन दोन तुकडे करून घेऊया करवंदांचे, म्हणजे हा छान असं मीठ लागेल. करवंद मी आता पूर्णपणे म्हणजे अशी दोन भाग करून घेतलेली आहेत, आणि दोन भाग करताना त्यातून पुन्हा डिंक बाहेर आला, तर मी ती परत मिठाचं पाणी घालून मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतली आहेत मी करवंद. आणि त्यानंतर आता एक तास उन्हामध्ये वाळवायची, वाळवून घेतलेली आहे. जर ऊन नसेल तर मग फॅन खाली कॉटनचं कापड घालायचा आणि त्यामध्ये फॅन खालच्या वाराखाली हे वाळवायची आहेत, आणि त्यानंतर आपण लोणच्यासाठी वापरायची आहे. तर आपण आता ही करवंद आपली तयार झाली आहेत, आता आपण मसाला तयार करूया लोणच्याचा. चला आपण लोणच्यासाठी मसाला तयार करूया. तर ही एक वाटी मी मोहरीची डाळ घेतलेली आहे, ती मी थोडी परतून घेतली आहे गरम करून. त्यानंतर आपण आता ही थोडीशी मेथीची पावडर आहे, मेथी पुढी सो भाजून मेथी पावडर केलेली आहे. ही हळद आहे. त्यानंतर हे लाल तिखट आहे, हे मीठ आहे, आणि हे काळं मीठ आहे म्हणजे सैंधव मीठ आहे. तर आपण आता हे सगळं मिक्स करून घेऊया. मसाला आता आपण मिक्स करून घेतला आहे, तर आपण आता छान आता फोडणी तयार करूया. तर आपण तेल गरम करूया, गॅस ऑन करूया आणि फोडणी तयार करूया. तेल आपलं गरम झालेलं आहे, तर आपण त्यामध्ये लसूण घालून घेऊया. घातलेलं आहे आता फोडणीसाठी. फोडणी आपली गरम झालेली आहे. आपण आता गॅस बंद करून नंतर आपण मोहरी घालूया. गॅस आपण आता बंद करूया, तेल खूप गरम झालेलं आहे.
चला आता गॅस बंद केल्यानंतर आपण मोहरी घालत आहोत, त्यानंतर आता आपण थोडा हिंग घालूया. लसूण घातलेली आहे, मोहरी घातलेली आहे, आता आपण हिंग घालणार आहोत. आपला हिंग, लसूण आणि मोहरीची फोडणी छान आता तडतडली आहे, लसूण सुद्धा चांगला लाल झालेला आहे. आपण आता मसाल्यामध्ये ओतून घेऊया. ही मसाल्यावर जी फोडणी ओतली होती त्याला गार झालेली आहे, गार झाल्यानंतरच आपण ही करवंद आतमध्ये मिक्स करायची आहे. गरम मसाला मिक्स करायची नाही, मसाला गार झाला की नंतर ही करवंद मिक्स करायची. लोणचं खाण्यापूर्वी बरण्या आम्ही उकळत्या पाण्याने धुतल्या होत्या आणि नंतर कोरड्या केल्या होत्या पूर्णपणे. त्यानंतर आपण यामध्ये लोणचं ठेवलेलं आहे आणि आता छान पुसून घ्यायच्या आणि आता याला झाकण लावून ठेवायचं. मी यामध्ये या लोणच्यामध्ये जास्त तेल वापरलेलं नाही आहे कारण आम्ही हे जास्त दिवस ठेवणार नाही आहे, थोडंच लोणचं आहे लगेच संपणार आहे. पण तुम्हाला जर जास्त प्रमाणात केलात की तुम्हाला जास्त दिवस जर ठेवायचं असेल तर तेल थोडंसं गरम करायचं आणि थोडंसं एक बोट वरती असं तेल राहिलं पाहिजे, असं थोडंसं नंतर गार करून ते तेल ओत आहे. पण थोडंसं मी आता हे वरून गरम केलेलं गार तेल आहे, गरम करून गार केलं आहे, थोडंसं वरून मी आता असं सोडते म्हणून वरून बुरशी लागणार नाही आपल्या लोणच्याला. तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायचं असेल आणि खूप दिवस ठेवायचं असेल तुम्हाला देखील असं तेल गरम करून थोडंसं वरून असं सोडावं लागेल, जास्त नाही, फक्त 2 चमचे तेल सोडायचं फक्त. जास्त दिवस जर तुम्हाला टिकवायचं असेल तर मग तुम्हाला जास्त तेल सोडावं लागेल, एक बोट तेल वरती पाहिजे. अशा प्रकारे आपलं लोणचं तयार झालेलं आहे आणि आपण आता हे झाकण लावून ठेवतो आहोत. तर आपलं हे करवंदाचं चटकदार लोणचं तयार झालेलं आहे, पण खाण्यासाठी ते 15 दिवसांनी तयार होईल, 15 दिवसानंतर आपण ते खाऊ शकतो. आशा करते की आपल्याला हे लोणचं आवडलं असेल तर नक्की करून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जर आवडलं असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण आपला अमूल्य वेळ देऊन आमचा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते, धन्यवाद देते, नमस्कार.